नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं परत एकदा हार्दिक स्वागत. मित्रांनो, ऊन पडलेलं आहे, डोक्यात टोपी थोडीशी सावली पडेल, पण चल काय हरकत नाही, तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवायचाच होता. आणि आज बसता एक संकल्पना सुचली आणि म्हणूनसाठी आज मी तुमच्यासाठी हा खूप नफ्याचा आणि एक इंटरेस्टिंग असा एक व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतो. मित्रांनो, जर आपल्याकडे घास असेल, जर आपल्याकडे पशुसंवर्धन असेल, तर सर्वप्रथम घास करण्याआधी आपण त्याच्यामध्ये नेमकं आंतरपीक कोणतं घेऊ शकतो आणि त्याची तयारी आपल्याला काय केली पाहिजे, जर आपण हा विचार जर डोक्यात ठेवला तर निश्चितपणे दोन्ही पिकांमधून आपल्याला त्या उत्पन्नाची भरभरटून उत्पन्न घेण्याची न एक संधी प्राप्त होती. फक्त कुठली गोष्ट करण्याआधी किमान 5 ते 10 मिनिटं संध्याकाळच्या वेळी निवांतपणे घरात चर्चा करून म्हणा, पोरांशी चर्चा करून म्हणा, किंवा स्वतःच्या डोक्याने म्हणा, पण एक विचार निश्चित करायचा की बा मी आता घास करणार आहे, पण आता मला त्याच्यात आंतरपीक काय करता येईल ज्याचा मला फायदा होईल आणि विशेष करून तो चांगल्या प्रकारे असेल. म्हणूनसाठी मित्रांनो, जर आपल्याकडे पशुसंवर्धन असेल, आपण घास करणार असू, तर हा रब्बी हंगामात हा घास केला जातो. ऑक्टोबरच्या नंतर जानेवारीपर्यंत मी हा घास कधी केला चालतो आणि विशेष करून याची काही खूप तयारी करावी लागते असं नाही. आता आपल्याकडे घासाचं रानाचं बी राहतं, घास तयार करण्यासाठी जी वाफी वगैरे पाडली जातं, पण मग त्यातून ॲडिशनल ज्याला म्हणतो अधिकात्मक उत्पादन आपल्याला काय घेता येईल, तर हे जे समीकरण या ठिकाणी आहे, घास आणि मिरची, खूप चांगलं एक समीकरण आहे. आणि विशेष करून जर आपण 10 गुंठे घास करणार असू आणि जर 5 फूट रुंदीचे जर वाफे आपण पाडले आणि त्याच्या वरम्यांवरती जर आपण हे आंतरपीक मिरची म्हणून घेण्याचा विचार केला, तर निश्चित मित्रांनो खूप सारा फायद्याचा असा हा कार्यक्रम आहे. कारण आपल्याला तर 8 दिवसाला बाजारला जावं लागत आणि विशेष करून उन्हाळ्यात थोडीशी पैशाची आवक थोडी मंदवलेली राहते, पिकं पाणी निघायला राहते, किंवा बा आपल्याला त्या पद्धतीने विक्री करायची नाही करायची हा आपला मानसिकतेचा भाग असतो, पण बाजार आपला वरच्या वर चालेल असा हा कार्यक्रम आहे. जर आपण 10 गुंठे घास केला आणि त्याच्या वरम्यांवरती 3 फूट अंतराने जर एक झाड मिरचीचं लावलं, तर साधारणपणे एका गुंठ्यात राजेव 700 झाडं बसतात. 10 गुंठ्यामध्ये जवळपास 700 झाडं बसतात, एका गुंठ्याला किमान 70 झाडं लागतात. आता जर 700 झाडं आपले 10 गुंठ्यात जर बसले, तर किमान आपल्या 2-3 गायात आरामशीर घास खाऊन आरामशीर राहतात, ते दूध चालतं. आणि जर आपण या 10 गुंठ्यामध्ये जर ह्या 700 मिरचीच्या झाडांची जर लागवड केली, तर 3 फुटाला एक खड्डा घेऊन थोडंसं शेणखत म्हणा, थोडंसं रासायनिक ढोस म्हणा, तो खड्डा उकरून जर त्याच्यात ते रोप लावून दिलं, तर विशेष करून हे आंतरपीक साधण्याची एक संधी खूप चांगली आपल्याला कामून आहे. तर मार्केटमध्ये आपल्याला मिरच्याचे पाहिजे त्या जातीचे रोपं आपण गेल्या गेल्या मिळू शकतात, किंवा आपल्याला करायचं आहे म्हणून आपण ऑर्डर दिली तरी आपल्याला मिळतं, तयार करून मिळतं. तर मित्रांनो, घासाचं रान तयार झालं, आता घास फुकून झाला, मटेरियल टाकून झालं, राळून झालं आणि वरम्यावरती जर मिरच्या झाडं लावायची, तर पाणी देण्याआधी जर आपण खड्डी घेतली आणि व्यवस्थितपणे लावून दिलं. आता प्रामुख्याने गंमत अशी होती, ज्यावेळेस आपण हा घास करतो, ज्यावेळेस आपल्याला मिरची लावायची असते, त्यावेळेस नेमकी आहे ना जमिनीला तो ढाळा असतो, पाणी तुंबत नाही आणि पर्यायाने मिरच्याच्या झाडांना वरम्याला पाहिल्या 2-1 पाण्यापर्यंत पाणी पोचत नाही आणि झाडं मारण्याची जी आता भीती राहते. म्हणूनसाठी ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीचा घास कराल, तर बघा घराच्या अवतीभोवती आपण घास करतो किंवा रानात करतो हरकत नाही, पण थोडासा आहे ना थोडासा खर्च येईल, पण ड्रीप टाकायला विसरू नका. आता या बा या ठिकाणी मिरच्याची लागवड या वरम्यावर तर केलेली आहे, याला मिरच्या पण आलेल्या आहे, पण या शेतकऱ्यांनी म्हणण्यापेक्षा या शेतकऱ्यांनी काय केलं आहे का, सुरुवातीला हे झाडं मरू नये म्हणून हे ड्रीप टाकलं होतं,
आणि या ड्रीपद्वारे या झाडांना पाणी खूप चांगल्या पद्धतीने पोहोचलं. ते झाड 3 महिन्यात अशा पद्धतीच्या मिरची द्यायला लागले. आता किरकोळातले किरकोळ हिशोब करायचा आहे, आंतरपीक घ्यायचंय, पण आपल्याला अर्थकारण पक्क कळलं पाहिजे का नेमकं हे का म्हणून करायचं. आता हे झाड लावलं याची किंमत 1 रुपया राहते मार्केटमध्ये, 10 गुंठ्याला 700 रुपये खर्च येतो राजन, मटेरियल पाणी धरून 1000 रुपये झाला. पण ज्यावेळेस आता हा घास 2 कापण्या झालेला आहे, 3ऱ्या कापणीला आलेला आहे, म्हणजे साधारण 3 महिन्यात हे झाड अशा पद्धतीने झालेलं आहे, अजून याची वाढ होणार आहे. मध्यंतरी थंडीमुळं बऱ्याचशा प्रमाणात मिरचीच्या वाढीवर त्याचा परिणाम झालेलाच आहे, पण आता वातावरण निवळलेलं आहे, आभाळ वगैरे गेलेलं आहे, थंडी कमी झालेली आहे, आणि आता ह्या झाडांना बहर चांगल्या पद्धतीने येणार आहे. मित्रांनो, जर 700 झाड 10 गुंठ्यात लागली आणि एका झाडाने फक्त 100 ग्रॅम जरी उत्पादन दिलं, हे झाडं किमान 1/2 किलोपर्यंत पोहोचतील. मोठे झाल्यानंतर पावशेरपर्यंत पोहोचतील 8 दिवसाला, 250 ग्रॅमपर्यंत 8 दिवसाला. पण आज 100 ग्रॅमचा विचार करतोय, जी परिस्थिती समोर दिसते त्या हिशोबानेच विचार करतोय, की आज जरी विचारात घेतलं तर याला किमान 50 ग्रॅमपासून 100 ग्रॅमपर्यंतच्या मिरच्या आहेत, आणि 700 झाडाचा विचार केला तर 70 किलो मिरची या 10 गुंठ्यातून आपल्याला 8 दिवसाला मिळणार आहे. आणि उन्हाळ्यात 50 रुपये भाव मिळू द्या, 70 किलो नको आपल्याला, 50 किलो मिरची निघू द्या, तरी 2500 रुपये आठवड्याला जर आपल्याला या 10 गुंठ्याच्या घासातून आपल्या जनावरांची सगळी पूर्तता होऊन जर मिळणार असतील तर करायला काय हरकत नाही. मित्रांनो, 2500 रुपयाच्या हिशोबाने महिन्यात आठवडे 4 असतात, 10000 रुपये महिन्याने मिरची आपल्याला उत्पन्न देते. उन्हाळाच विचारात घ्या, पुढचं तर सोडून देऊ आपण, पण किमान जर ह्या मिरचीने आपल्याला 10000 रुपये महिन्याने जरी पैसे दिले तर 4 महिन्याचे झाले राजे 40000 रुपये, आणि आंतरपिकातून 40000 घासाला तर आम्ही उतलेलंच. फक्त काय हे का हे ड्रीप फक्त 2-3 पाण्यासाठीच उपयोगात आणता येतं, नंतर हे वाफे भरल्यानंतर हे साधतात वदले होतात, पण करून ठेवलं तर वाईट नाही का. तर घासाला जरी पाणी आपल्याला लेट द्यायचं असेल तर मिरच्याला द्यायचं, तर आपण पटकन कॉक खोलला तर त्याद्वारे पाणी येऊ शकतं. आणि म्हणूनसाठी मित्रांनो, जर आपण बारकाव्यात बारकावे विचारात घेतले, बारकाव्यात बारकावाचा जर विचार केला तर आपल्याला आठवड्याला बाजारला पैसे मागण्याची कोणाला काही गरज नाही. आपण स्वयंभू फक्त संध्याकाळी मिरच्या तोडायच्या बाजारच्या आदल्या दिवशी आपल्या वल्ल्याकोनपटात त्या भरून ठेवायचे, मस्तपैकी बाजारचा टाईम झाला का घेऊन जायचे आणि कॅश पैसे घेऊन यायचे, कोणाला विचारायचंसुद्धा नाही, मस्तपैकी बाजार हाटकाराचा खाऊन पिऊन सुखी राहायचे. शेतकरी खरोखर राजा आहे, फक्त डोक्याची थोडी कमी आहे आणि ती भरून निघेन, कारण आता मी तुमच्यासाठी हा शेतकरी यूट्यूब चॅनल घेऊन आलेलो आहे. आजच्या नंतर राजा हो, जर या पद्धतीचा या चॅनलचा जर वापर केला ना तर मला नाही वाटत कोणाला पैसे चणचण भासेन, कारण का पैशासाठी मी माझ्या जीवनात खूप मोठा लढा आजपर्यंत करीत आलो, पुढं पण करणार आहे आणि नवनवीन पद्धतीने करणार आहे, आणि मला हा शेतीचा नाद आहे. फक्त तुम्ही मला थोडी साथ द्या, जे सांगतो तेवढंच करा, ज्यादा काही खर्च तर पडू नका, फक्त एक काम करा, शेती सर्व्हिस पद्धतीने करा. आणि शेतीची कामं होऊन अपानात होत नाही म्हणून थोडीशी लवकर उठायची सवय लाव. आपल्याकडे दूध धंदा राहतो, आपण 5:30 उठलेलो राहतो, पण कमीत कमी बाबा चला शेती करायची सर्व्हिस पद्धतीने करायची, मन घालून करायची, खूप सारं प्रेम करायचं तिच्यावर, त्या मायला पैसे आल्याशिवाय राहतो. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सकाळी जर आपण लवकर उठलो आणि आपण जर सर्व्हिस पद्धतीने शेती केली, डोक्याचा वापर केला, आधुनिक तंत्राचा वापर केला, आपण कर्जबाजारी कधीच म्हणाल कधीच नाही म्हणा, आणि आपल्याला कुठलीच माफी मागायची गरज नाही पडणार, फक्त थोडेसे अंग झटकून येणं, सावध व्हा, आणि सावध झाल्यानंतर सावधगिरीने शेती करा. आपण आपली संस्कृती ही स्वाभिमानाने जगणारी आहे आणि आपण स्वाभिमानाचाच वापर करून आपल्या आयुष्यात जगणार आहोत. आपण राजे आहोत हे सिद्ध करून, आणि म्हणूनसाठी अशा तंत्रांचा वापर करा. कुठलं पीक करण्याआधी त्याच्यातून आपल्याला आणखी काही घेता येईल का, त्याच्यावर काय विचार करावा लागेल त्या पद्धतीचा विचार करा. खर्च खूप काही नसतो, फक्त डोक्याचा वापर करून थोडेसे कष्ट करायचे असतात, आणि अशा पद्धतीने जर आपण केलं, अशा पद्धतीने जर घासात ही मिरचीची आंतर लागवड केली तर घास तर घासाच्या परीने निघणारच आहे, गुरं दूध देणारच आहे, पण आपल्याला आठवड्याचा बाजार या मिरचीच्या ह्याच्यातून मस्तपैकी साधता येणार आहे. आरामशीर खाऊ बिऊ खाऊन आपण आरामशीर राहणार आहे. म्हणूनसाठी मित्रांनो, जर आत्तापर्यंत हा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करून घ्या, कारण मी दररोज तुमच्या खिशात राहणार आहे, आणि कधी 2 मिनटं फक्त उठून पाहिलं ना काहीतरी नवीनच तुम्हाला कळणार आहे. तोटा काही होणार नाही, घाट्यात काही जाणार नाही, आयडिया म्हणजे आयडियाचा असणार आणि उन्नतीच म्हणा.
म्हणण्यासाठी मित्रांनो निश्चितपणे लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि दररोज मी व्हिडिओ तर तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. पाहत राहा, 2-5 मिनटं घाला आणि निश्चितपणे एवढंसं ज्ञान तुमच्याकडे एका केंद्र बिंदूत गोळा होणार आहे. म्हणण्यासाठी या शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला काही विसरू नका मंडळी. बघा तळमळत आहे, मी तुमच्यापर्यंत पोहोचतोय. आता हे सगळं तुमच्यावर सोपवलेलं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बहुतांश आपल्या भावंडांपर्यंत जे आपली शेतकरी मंडळी आहे सगळी आपली पोहोचे. जातीने जरी वेगळी असली तरी माझ्या व्याख्येमध्ये ते माझे सोयरे आहेत, माझे भाऊ आहेत आणि चांगल्या चांगली गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवे हाच एक तळमळीचा माझा तरी वैयक्तिक भाग. म्हणूनसाठी मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याच्यावर विचार करा. या पद्धतीने शेती करता येईल का? तर निश्चित करता येईल, निश्चित उन्नती साधता येईल. आणि म्हणूनसाठी अशा पद्धतीचा अवलंब करून आपल्या विचारांना चालना द्या आणि अंग झटकून कामाला लागा. राम राम मित्रांनो.